सध्याच्या महाभयंकर कोरोना काळात कोरोना रोग सर्वांना निस्वार्थपणे जगण्याचे शिकवलं असून 12व्या शतकातील महात्मा बसवेश्वरांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणण्याची गरज असल्याचं प्रतिपादन अफजलपूर संस्थान हिरेमठाचे परमपूज्य मळेंद्र शिवाचार्य यांनी केले। अक्कलकोट तालुक्यातील तोळनूर गावातील गंगाधर स्वामी मठात गंगाधर स्वामी जत्रा महोत्सव व बसव जयंती निमित्त आयोजित प्रवचन कार्यक्रमात सहभागी होऊन ते बोलत होते। व्यासपीठावर परमपूज्य चन्नमल्ल महास्वामीजी प्रभुशांत महास्वामीजी उपस्थित होते। मळेंद्र शिवाचार्य यांनी पुढे बोलताना म्हणाले की 12व्या शतकात अनेक संत शरण होऊन गेले, निस्वार्थपणे सेवा करून आजही संपूर्ण जगात भारत देशाचं नाव संत शरणाचे आणि सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं। मागील 2 वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनामुळे थांबले होते, परंतु तोळनूर येथील सदभक्तांनी निस्वार्थपणे सेवा बजावून 250 वर्षांपेक्षा जास्त इतिहास असलेले गंगाधर स्वामी मठाचे जीर्णोद्धार करून बसवेश्वरांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणले आहेत। यावेळी प्रभुशांत महास्वामीजी बोलून जिवंत समाधी घेतलेले गंगाधर महास्वामीजींची जत्रा महोत्सव यंदा पहिल्यांदाच होत असून सर्व समाजातील लोकांना न्याय देत सर्व सद्भक्तांच्या हृदय मंदिरात मठ बांधलेले परमपूज्य चन्मल्ल महास्वामीजींची कार्य कौतुकास्पद असून यापुढेही अशीच प्रामाणिक सेवा आपल्या हातून घडण्यासाठी शुभेच्छा दिल्यात। गावचे उपसरपंच संजय कुमार वरकेरी परिवारातर्फे महास्वामीजींच्या नाण्यांचे तुलाभार करण्यात आले। अंबनना रामचंद्र हरळय्या परिवाराच्या वतीनं सर्व सद्भक्तांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समस्त तोळनूर ग्रामस्थांनी सहकार्य केले। कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन शरणप्पा फुलारी सिद्धाराम तेगेळी यांनी केले। न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, आज 24 तास, अक्कलकोट। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।